अरुणला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने वेळात वेळ काढून आलेल्या माझ्या सर्व या ठिकाणच्या सुहृद मित्रमैत्रिणी कार्यकर्ते सहकारी सर्वांना सप्रेम जय भीम. जवळजवळ 19 दिवस चाललेली अरुणची जी मृत्यूची झुंज होती ती 17 तारखेला संपली आणि माझ्यासाठी तर तो 19 दिवसाचा जो कालखंड आहे हा खूप मोठ्या भावनिक संघर्षाचा काळ होता. आठवणी तर खूप आहेत की ज्या 5 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये मांडण्यासारख्या नाही, कारण की मला असं वाटतं की जवळजवळ 75 साली अजून 4 दिवसांनी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 25 जुलै 1975 आमचं लग्न झालं आणि तेव्हापासून जवळजवळ 49 वर्षाचा हे सहजीवन आहे. त्याच्या आधीही जवळजवळ 4-5 वर्ष ज्याला मगाशी सुभाष कोर्टशिप म्हणाला ती आमची चालू होती आणि लग्न करतानाच हा निर्णय देखील होता की अरुण घर संसाराच्या आर्थिक आणि बाकीच्या जबाबदाऱ्या घेणार आणि मी प्रत्यक्ष राजकारण समाजकारणामध्ये पडणार. खरं तर मी त्यावेळेस युवक क्रांती दलाची मूवमेंट ही काही राजकारणाची चळवळ नव्हती, ती एक राजकीय सामाजिक चळवळ होती. खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये मी त्याच्यानंतर खूप उशिरा मंडल आयोगाच्या घोषणेनंतर इथे जे एक मोठं राजकीय घडामोड झाली, बाबरी मशीद पडली, त्याच्यानंतर माझा भारिपशी संबंध आला. भारिप बहुजन महासंघाच्या स्थापनेपासून मी त्याच्यामध्ये सामील झाले आणि आस्थागायत मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून त्या चळवळीशी संबंधित आहे. आणि याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर का काय असेल तर एका बाजूला अरुणचं असं तत्त्वज्ञान होतं आणि त्याने मला हे सतत सांगितलेलं आहे, म्हणजे ह्या राजकीय प्रवासामध्ये अनेक वेळा मला निराश होण्याची वेळ आली, नैराश्य आलं, परंतु अरुण सतत मला हे सांगत राहिला की आपल्याला हा ऑप्शन नाही, राजकारणाशिवाय आपण जगू शकत नाही, राजकारणाशिवाय जीवन हे इररिलेव्हंट आहे. जी कुठली रिलेव्हंट राजकीय चळवळ आहे त्या चळवळीचा भाग आपण असलंच पाहिजे, कारण की आपल्याला माहिती आहे की राजकारणाला शिव्या देणारे खूप आहेत, परंतु विशेषतः भारतासारख्या विषम सत्ता वाटप असलेल्या समाजामध्ये राजकारण हे एक समाजकारणच असतंय आणि बहुजनांच्या हातामधलं ते इकडची जी विषम सत्ता वाटपाची रचना आहे ते बदलण्याचं परिवर्तनाचं एक साधन असतंय, हा विश्वास त्याचा होता. आणि खूप गोष्टी खरं म्हटलं तर महत्त्वाच्या आहेत, पण त्याचे हे जे काही आहेत, बाळासाहेबांनी आत्ता जो महत्त्वाचा एक गोष्ट सांगितली की आउट ऑफ बॉक्स किंवा चौकटीच्या बाहेरचा विचार करणारा तो व्यक्ती आहे आणि ही जी त्याची संपूर्ण जी कमिटमेंट आहे ही कमिटमेंट
अगदी सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत, म्हणजे आता तो खूप जास्त आजारी असायचा, म्हणजे तसा खूप आजारी नव्हता, पण तरी पण मला अनेक वेळा असं वाटायचं की एखाद्या रूढार्थाने घर संसार करणाऱ्या बायकोने या दिवसांमध्ये त्याची जी सेवा केली असती ती सेवा काही मी त्याला दिली नाही. मी खूप जास्त घराच्या बाहेर राहिले, परंतु ह्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण जर का कुठलं असेल, अगदी कुठलंही, जरासं त्याला बरं नाही आहे किंवा काय आहे, तू जा, तू जा, मला काही होत नाही, हे एक बोलायचं. आणि दुसरं, मला त्याने सतत हे सांगितलं, आणि हा माझा देखील नंतर स्वभाव झाला, म्हणजे खरं सांगायचं तर जसं इतरांना इथे अनेकांना त्यांनी घडवलं तसं मला त्यांनी घडवलं. कारण अतिसामान्य, मी हे न्यूनगंडाने बोलत नाही आहे की मी एक अतिसामान्य बॅकग्राऊंडमधून आलेली अतिसामान्य बुद्धिमत्तेची अतिसामान्य क्षमता असलेली व्यक्ती होते, आणि मला त्या पद्धतीने अनेक वेळा माझ्या संघटनेतल्या सहकार्याने देखील अशा मस्कऱ्या केलेल्या आहेत. कारण अरुण संस्थापक होता युकरांचा, आणि जेव्हा आमचं प्रेम जमलं आणि आम्ही लग्न केलं त्यावेळेस अनेकांना आश्चर्य वाटलं होतं की अरुण ह्या एवढ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रेमात कसा काय पडला. त्याने, मला असं वाटतं की तो, त्याचं एक मूलभूत विश्वास होता की कुठलीही व्यक्ती समाजातली कुठली, किती जिला आपण सामान्य म्हणतो, ती कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व करू शकते, ही त्याची एक महत्त्वाची धारणा होती, विश्वास होता, कन्व्हिक्शन होतं. आणि म्हणून त्याने अनेकांना ह्या प्रकारे घडवलेलं आहे हे मी पाहिलेलं आहे. त्याने माझे अभ्यास वर्गही घेतलेले आहेत, माझ्याबरोबर माझं जे काही एक वैचारिक स्पष्टता येण्यासाठीचं म्हणून जो काही सगळं लिखाण आहे त्या लिखाणामध्ये प्रचंड मेहनत केलेली, आणि ही प्रचंड मेहनत त्यांनी फक्त माझ्यासाठी नाही केलेली. मग अशी कोणीतरी म्हटलं, माधुरीने असं म्हटलं की त्यांच्या चौकोनी कुटुंबामध्ये जाऊन राहताना मला ऑकवर्ड वाटलं, पण मी हे खूप गर्वाने सांगते की आमचं कुटुंब कधीच चौकोनी नव्हतं. आमच्या दोघांच्या कुटुंबाचा हिस्सा खूप सारा, म्हणजे आमचे नातेवाईकांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत आणि वेगवेगळ्या संघटना याचे जे कोणी येणारे लोक होते हे सर्वच आमच्या कुटुंबाचा हिस्सा होते. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी तीन गोष्टी सांगणार आहे. एक म्हणजे त्यांनी मला राजकारणाबद्दलचा दिलेला हा दृष्टिकोन की तू राजकारणाच्या बाहेरचं जीवन हे त्याला काही अर्थ नाही आहे, विशेषतः विषम समाजामध्ये तू राजकीय कामापासून फारकत घेऊ शकत नाही, त्यातल्या त्यात तुला जी रिलेव्हंट वाटली त्या चळवळीचा हिस्सा तू झालं पाहिजे. आणि हे होण्यासाठी माझी जी संपूर्ण जडणघडण आहे, वैचारिक आहे, बौद्धिक आहे, याच्यामध्ये देखील खूप मोठा माझा मार्गदर्शक, इतर इथे कितीतरी लोक जे अभ्यासवर्गाचं सांगत आहे, तर आमच्या अनेक वेळा दोघांच्या चर्चा ह्या अभ्यासवर्गच असायचे. लिखाण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती त्याने माझ्याकडून करून घेतलं. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे विशेषतः आय टीच्या क्षेत्रामधलं जे कार्य आहे ते किती मोठं आहे, म्हणजे मगाशी एक वाक्य डॉक्टर वागळे बोलले की आपल्याकडे चांगल्या प्रकारचं सॉफ्टवेअर निर्माण होत नाही. अरुणला ही खूप मोठी खंत होती, आणि जेव्हा वाजपेयी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये प्रमोद महाजन यांनी आय टीच्या सेक्टरला खूप जास्त महत्त्व देऊन त्या ह्याच्यावरती खूप कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं, तेव्हा अरुण म्हणाला की हे दिवाळखोरी आहे, कारण की आपल्या देशामधलं विविध विज्ञानातलं जे मूलभूत संशोधन आहे हे सर्व संशोधन बंद आहे आपल्या देशामध्ये, आणि आय टीचं क्षेत्र हे त्या प्रकारचं मूलभूत
संशोधनचा विषय नाही आहे, तर हे जे विज्ञान आहे, हे जे संशोधनामधून निर्माण होणारं ज्ञान आहे, ते ज्ञान समाजापर्यंत पोचवण्याची टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी आहे. परंतु ह्याची समज आपल्या इथल्या राज्यकर्त्यांना किंवा इव्हन मला असं वाटतं की आय टीच्या क्षेत्रामधलं जे ग्लॅमर आहे त्याच्या मागे लागलेला इथला जो सगळा वरचा क्लास आहे त्याला माझ्या मते नाही आहे. मगाशी शैलाचं वाचत असताना आपण एक उल्लेख ऐकला की तिने सांगितलं की सलीलला अरुणने उपदेश केला होता किंवा मार्गदर्शन करताना काही सूचना सल्ला दिला होता की तू इंजिनिअरिंगला जाऊ नको. ह्या प्रकारचा सल्ला त्याने कुटुंबातल्या सर्वच म्हणजे आमच्या मित्रमंडळींच्या मुलांना, आमच्या नातेवाईकांच्या मुलांना दिलेला आहे की त्याला खूप जास्त हे प्युअर सायन्समधलं जे मूलभूत संशोधन आहे ते आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि हे बाकीचं सगळा जो हा एक ग्लॅमरच्या पाठीमागे जाणं, पैशाच्या पाठीमागे जाणारं जे सगळं आहे याच्याबद्दलचं खूप मोठं त्याची नाराजी होती. आणि म्हणून तुम्हाला जर बघाल तुम्ही तर माझे दोन्ही मुलांना त्याने एकतर सायन्समध्ये जाण्याचा आग्रह केला नाही आणि त्यांनी जेव्हा कधी आय टीचं काही त्या क्षेत्रामधलं काही छोटे छोटे कोर्सेस किंवा काय ह्याच्या ह्याची मागणी केली तेव्हा त्याने कधीही एनकरेज केलेलं नाही. मुलं अनेक वेळा त्याला विचारायची की बाबा तू काय नेमकं काम करतोस ते आम्हाला सांग. परंतु ही व्यक्ती एवढी अनअझ्युमिंग होती की त्यांनी शेवटपर्यंत मुलांना सांगितलेलं आहे की मी लादी पुसतो, मी ऑफिसमध्ये जाऊन लादी पुसतो. ह्याच्या पलीकडे एकही शब्द त्याने हे जे काम केलेलं आहे त्या दिवशी आता जे सई मला तुम्हाला सांगितलं सईने की मला स्वतःला हा शोध लागला त्या व्यक्तिवेधमधून की हे बाबाने केलं. तर हे आमचा भाचा मंगेशने मला असं वाटतं की ते शब्दबद्ध केलेलं आहे की मामाचं काय जे कॉन्ट्रीब्युशन आहे. परंतु या अर्थाने स्वतः तो काय करत आहे याबद्दलचं कधीही कुठेही श्रेय घेण्याचं काम त्याने केलं नाही. मला असं वाटतं की शांतारामचं जे फेसबुकवर आलेलं आहे त्याच्यामधनं ते आलेलं आहे आणि मला त्याची खूप म्हणजे मला खूप वाटायचं वाईट की त्यांनी काय केलं ते मला माहिती आहे. म्हणजे मी त्याची हे होते कारण तो खूप शेअर करायचा या सगळ्या गोष्टी आणि पोर्ट अँड कार्गोचं जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाबद्दल तो खूप पॅशनेट होता आणि तो खूप जास्त माझ्याशी बोलायचा, तिथल्या सहकाऱ्यांबद्दल तो माझ्याशी बोलायचा. हा जो विषय आहे म्हणजे एक अभ्यासवर्ग बाळासाहेब आपल्याला आठवत असेल की त्याने पुण्याच्या आय बीच्या ह्याच्यामध्ये घेतलेला होता की अनेकांना प्रश्न होते आणि विशेषतः इकडची जी कामगार चळवळ होती, पुरोगामी चळवळ होती, ह्या पुरोगामी चळवळीला असं वाटत होतं की कम्प्युटरायझेशनमुळे आपल्या देशामध्ये बेकारी येईल आणि अरुणला हे बिलकुल मान्य नव्हतं आणि तो सर्व विषय जो आहे तो त्यातले अनेक पैलू हे आमच्याबरोबर विशेषतः बहुजन महासंघाच्या भारिप बहुजन महासंघाच्या सर्व वरच्या लोकांबरोबर बोलण्यासाठी आम्ही त्याला बोलवलं होतं आणि त्यांनी तिथे आम्हाला ते मांडलं होतं. त्याचं म्हणणं असं होतं की ही जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीने इकडचा जो सर्वसामान्य माणूस आहे त्या माणसाच्या जीवनाची गुणवत्ता कशी वाढेल हा विषय आहे. म्हणजे त्याने मफतलालमध्ये सुरुवातीला जे काम केलेलं आहे तेव्हा कॉम्प्युटर उद्योगाचा आपल्या देशामध्ये फारसा हेही झालेला नव्हता, विकासही झालेला नव्हता. त्यावेळेस त्याने मफतलाल कंपनीच्या सगळ्या ज्या मिल्स आहेत त्या मिल्सच्या कामगारांचे पेरोलचं कॉम्प्युटरायझेशन केलेलं होतं आणि त्याच्याबद्दल बोलताना त्याला विरोध होता या ठिकाणच्या युनियन्सचा की ह्याच्यामुळे हे वाढेल, बेकारी वाढेल. तर त्या कामगारांनी मागणी केलेली होती की आम्हाला हे कॉम्प्युटरायझेशन हवं आहे कारण त्याच्यामुळे आम्हाला आमची पेशीट हातात मिळते आणि खूप ट्रान्सपरंटली आमचा पगार असेल, आमचं कर्ज असेल, त्याचे हप्ते असतील ह्याच्याबद्दलची माहिती आम्हाला मिळते
आणि त्यामुळे पेरोल सिस्टीममधल्या कॉम्प्युटरायझेशनचं मागणी त्या ठिकाणच्या कामगारांनीच केलेली होती. दुसरं म्हणजे आय आर सी टी सीचं जे रिझर्वेशनचं जे सी एम सीने केलं, अतिशय मोठं माझ्या मते ह्या देशाला कॉन्ट्रीब्युशन आहे ते. त्याच्या बाबतीत त्याचं म्हणणं असं होतं की दोन दोन तीन तीन दिवस देशातली करोडोची जनता ही तिकीटं काढण्यासाठी त्या तिकीटं घरांच्या समोर दोन दोन तीन तीन दिवस झोपून ती रिझर्वेशन बुकिंगसाठी वेळ घालवते, आणि तो वेळ जेव्हा आपण वाचवतो तेव्हा या संपूर्ण लोकांच्या जीवनामध्ये एक खूप गुणात्मक फरक आपण करत असतो. आणि ह्या पद्धतीने तो ह्या सर्व टेक्नॉलॉजीकडे पाहत होता, आणि हा सर्व जो काही दृष्टिकोन होता हा त्याचा खूप महत्त्वाचा हे होता, म्हणजे हे त्याचंच व्हिजन होतं असं मला वाटतं. त्याच्या ह्या व्हिजनचा एक भाग मी आपल्याला सांगायला मागते की ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगची आपण ह्या ठिकाणी उपाययोजना केली देशामध्ये, तेव्हा त्याला तो खूप जास्त अस्वस्थ होता. त्याचं म्हणणं या देशामधला उद्योगधंदा आणि संपूर्ण या ठिकाणची ही जी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था, उद्योगव्यवस्था, तिला बळी देऊन एवढ्या मोठ्या ह्या देशामध्ये ह्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग हा करोनावरचा उपाय असू शकत नाही हे त्याचं म्हणणं होतं. याच्यासाठी आपल्याला दुसरे उपाय शोधावे लागतील. मी जेव्हा त्याला म्हटलं की अरे तू हे बोलतो आहेस परंतु तिथे हे सगळं म्हणजे इथल्या रेल्वे बंद, इथलं सगळं बंद, इथल्या लोकांचे कामधंदे बंद, लोक देशोधडीला लागल्यासारखे चालत होते, आणि त्याचं म्हणणं होतं की हे सर्व जे काय आहे हा ही दिवाळखोरी आहे इथल्या राज्यकर्त्यांची. तर हे जे त्याचं संपूर्ण जे काही एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, ह्याच्यातून त्याने आम्हाला खूप काही ह्या ठिकाणी विशेषतः मला खूप काही बौद्धिक आणि वैचारिक हे पुरवलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी ह्या कामामध्ये मी जर का आहे तर माझ्याबरोबर त्याने जे काही मला पाठबळ दिलेलं आहे, मला जो काही सपोर्ट दिलेला आहे, माझे म्हणजे अनेक वेळा ज्यावेळेस अतिशय कठीण प्रसंग उभे राहिले त्यावेळेस जेव्हा तो माझ्या पाठीमागे उभा राहिलेला आहे, त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र हे होतं की तो एकतर डॉक्टर लोहियांचा जो स्त्री पुरुष समतेचा विचार होता त्या विचारावरती चालणारा व्यक्ती आहे. आणि तो अनेक वेळा जसं मगाशी फारूकनी सांगितलं, एक प्रसंग सांगितला सौरभला सायकल दिला त्यावेळचा, तसं मी तुम्हाला एक प्रसंग एक गोष्ट सांगते की अनेक गोष्टींवरती आम्ही बोलायचो. हा सगळा विषय मला असं वाटतं की 5 मिनिटात संपणारा नाही, खूप साऱ्या माझ्या आठवणी आहेत. पण तो कधीही मी रात्री बेरात्री येत असे त्याच्यावरती तो कधीही चिंतेत नसायचा, अस्वस्थ नसायचा. आणि मी त्याला जेव्हा हा प्रश्न विचारलेला आहे की अरुण तुला चिंता नाही वाटत काय, मी रात्री 2 वाजता येते, 3 वाजता येते, माझा काहीतरी होईल, मला कुठेतरी कोणीतरी काहीतरी करेल, तर मला म्हणायचा की मला काही वाटत नाही, मला अशा प्रकारची चिंता अजिबात वाटत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन एक डायलॉग आमचा मी तुम्हाला सांगते की समजा एखाद्या वेळेस काय होऊ शकतं, जास्तीत जास्त काय होऊ शकतं, रेप होऊ शकतो, मग रेपला तयार राहायचं. त्याने मला हे सांगितलं की तू जर का रेपच्या भीतीने घरात बसायचं ठरवलंस तर तू कामच करू शकत नाहीस. अपघात होतात, तसा तो पण एक अपघात असेल आणि तो काही अपघातासारखाच घेतला पाहिजे, त्याच्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व नाही. तर ह्या पद्धतीने मला असं वाटतं की तो एक जोडीदार म्हणून माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा, माझी स्वतःची प्रचंड ग्रोथ ज्याच्यामध्ये झाली अशी ग्रोथ घडवून आणणारा तो माझा गुरु, माझा नवरा, माझा साथीदार, माझ्या मुलांचा बाप, कारण मुलांना वाढवण्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याचे काहीतरी वेगळेच आउट ऑफ बॉक्सच विचार राहिलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जी मला मूल्य, मानवतेची जी मूल्य दिली, त्याच्यामध्ये
स्वतः तो त्या प्रकारचं जगत होता. अनेक वेळा त्याने मला हे सांगितलेलं आहे. एक दोन सूत्र त्याची तुम्ही जर का मला सांगता आली तर मी ती सांगेन की एक म्हणजे कोणत्याही गोष्टीला घाबरून काही करायचं नाही. माणसाने हे निर्भीडच असलं पाहिजे, धीरानेच सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, हे एक. आणि दुसरी गोष्ट त्याने मला सांगितली ती म्हणजे मन मोठं ठेवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी मन मोठं असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती मला असं वाटतं की त्याचं जे मन आहे ना, म्हणजे माझं तेवढं मोठं मन आहे असं मला वाटत नाही, पण तो खरंच खूप मोठ्या हृदयाचा माणूस होता आणि खूप मोठा जिगरी मनुष्य होता. शेवटच्या ज्यावेळेस त्याचा स्ट्रगल चालू होता तेव्हा माझ्या एका कार्यकर्तीने हॉस्पिटलमध्ये त्याला बघून आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर मला असं सांगितलं की ताई, बाकीच्या सर्व पेशंटपेक्षा आपला पेशंट वेगळा आहे. ते बघा तुम्ही, ते असे हरलेले किंवा असे मलूल झालेले तुम्हाला दिसत नाहीत. बाकीचे सगळे खूप अगतिक झालेले पेशंट आपल्याला दिसतात. मी घरी आले आणि माझ्या मुलांशी मी हे बोलत होते तेव्हा सौरभ मला म्हणाला, आई, तो मृत्यूला घाबरणारा माणूस नाही. तो जे हे करत आहे त्याचं महत्त्वाचं कारण की तो घाबरतच नाही. म्हणजे तो शेवटपर्यंत घाबरलेला नाही आणि म्हणून तो शेवटपर्यंत त्याचा कॉन्शियस होता. म्हणजे आम्हाला हे कळत होतं की तो अतिशय अलर्ट होता, तो कॉन्शियस होता. आणि अगदी म्हणजे शेवटच्या घटकेला देखील जेव्हा आम्ही त्याला घरी आणलं त्यावेळेस डॉक्टर मुंढेनी त्याला विचारलं की अरुण घरी आलात, चहा प्यायचा आहे का, तेव्हा मान हलवली त्याने. तर ही जी गोष्ट आहे की मला असं वाटतं की असा जोडीदार हा लाखातसुद्धा कोणाला मिळणार नाही असा जोडीदार आहे. कारण की त्याचं संपूर्ण जे काही त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत ते आज आपण सर्वांच्याकडनं ऐकले आणि हे सर्व ह्या सर्व गोष्टीचा अतिशय फर्स्ट हँड अनुभव मी घेतला. ते भाग्य मला लाभलं म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. अरुण गेल्यानंतर म्हणजे तो गेले काही दिवस डिमेन्शियाच्या आजाराने हे होता, ग्रस्त होता. आणि त्यामुळे 4-5 वर्षापूर्वीपर्यंत जी भावनिक आणि बौद्धिक साथ त्याने मला आयुष्यभर दिली ती देण्याच्या कपॅसिटीमध्ये तो शेवटी नव्हता. पण तरी देखील अनेक गोष्टींमध्ये मला काही प्रसंग झाला तर मी त्याच्याशी बोलत असे आणि तो मला एखादंच असं काही गोष्ट सांगून जात असे की त्याने मी शांत होत असे. मी हा मनाची ही समजूत काढली की माझ्यासाठी जरी त्याचा सहवास, त्याचं अस्तित्व हे महत्त्वाचं असलं तरी शेवटी तो देखील गेले काही दिवस खूप थकलेला होता आणि म्हणून जे झालं ते त्याच्यासाठी चांगलं झालं. ह्या भूमिकेमधून मी ह्या वस्तुस्थितीचा स्वीकार केलेला आहे आणि त्याच्याच त्याने दिलेली जे काही एक गाठोडं माझ्याकडे आज आहे त्याच्याच आधारावरती मला पुढची वाटचाल करायची आहे. आणि त्यामुळे मी ह्या ठिकाणी हेही सांगायला मागते की मी फार दिवस घरामध्ये बसणार नाही. पक्षाने रिझर्वेशनच्या आरक्षणाच्या संबंधातला एक संघर्ष यात्रा आज महाराष्ट्रामध्ये घोषित केलेली आहे. मी लवकरच त्याच्यामध्ये देखील सहभागी होणार आहे आणि माझ्या कामाला परत सुरुवात करणार आहे. मला असं वाटतं की अरुणच्यासाठी तीच महत्त्वाची गोष्ट असणार आहे आणि आपण चांगलं सुंदर जग निर्माण करण्यासाठी आपले जे मेहनत आहे, आपली जी बुद्धी आहे, आपलं जे हे आहे ते कारणी लावलं पाहिजे शेवटपर्यंत. हा माझा निर्धार आहे, तो इथे मी व्यक्त करते. अरुणला या ठिकाणी विनम्र अभिवादन करते आणि आपण सर्वजण ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलात. अनेकांनी आपले अतिशय बहुमोल असे अनुभव ह्या ठिकाणी सांगितले
आपल्या सर्वांची मी खूप खूप ऋणी आहे. जय भीम.